आता भावे दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहे शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस. धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपक मना म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत. मनोज जरांगेंचा हल्ला बोल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जरांगे कोणत्या मतदारसंघात कोणाला पाडायचं याचंच प्लॅनिंग करतात. जरांगेंनी राजकारण करू नये एवढंच माझं म्हणणं. प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं आणि टिकवलं. कोणत्याही मराठा नेत्यानं दिलं नाही त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करू नये. सदाभाऊ खोतांचं जरांगेंना आवाहन. मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत. मनोज जरांगेंचा हल्ला. मुंबईतल्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनीच 89 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय. मराठा एक वेळ मविया आणि शिंदेंचे उमेदवार निवडून देतील पण भाजपचे पाडणार. मनोज जरांगेंचं वक्तव्य. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार. पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरांचा रुबाब. पोलीस कोठडीतील जेवण बेचव मनोरमा खेडकरांचा आरोप तर जेवण बेचव असल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले.